आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. कुरुंदवाडात आमदार उल्हास पाटील यांचं भाषण धरलं रोखून, कडकडीत बंद, 2 किलोमीटरची काढली रॅली. कुरुंदवाड शहरात नागरिकांनी मराठा समाजाच्या आरक्षणाला पाठिंबा दिला. शहराच्या इतिहासात प्रथमच खूप मोठी रॅली काढण्यात आली. सह्यगिरी जय गीत गातो कीर्ती डंका चौघडा, महाराष्ट्र हारीत जाणतो कीर्ती डंका चौघडा. मराठा मर्द मर्द मावळा राठ राठ मराठा, अन्यायाला उभा उभा गाडतो पोलादी मनगटी हा मराठा मराठा. माती काळी मावट भाळी उभा थकवा लाख मराठा, एक मराठा लाख मराठा. कुरुंदवाडातील मराठा समाजाने मराठा आरक्षणासाठी रॅलीच्या माध्यमातून मोठं शक्ती प्रदर्शन केलं. जवळपास 2 किलोमीटर लांबीची रॅली शहरातून निघाली. युवक युवती महिला आणि ज्येष्ठ नागरिकांचा सहभाग रॅलीत होता. भगवी टोपी भगवे ध्वज परिधान केलेल्या तरुणांनी जय भवानी जय शिवाजी, कोण म्हणतंय देत नाही, घेतल्याशिवाय राहत नाही, चले जाव चले जाव, आघाडी सरकार चले जाव अशा प्रचंड घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. थिएटर चौकातून मोटरसायकल रॅलीही काढण्यात आली. मारुती चौक, दर्गा रोड, शिवतीर्थ, नवबाग रोड, सन्मित्र चौक, माळभाग, झारी मस्जिद, गोठणपूर, भैरेवाडी बाजारपेठ या मार्गे मोर्चा थिएटर चौकात आला. येथे सानिका पाटील, साक्षी भोपे, श्वेता पाटील, प्रतीक्षा चव्हाण, श्रुती मालवेकर, शुभदा बोटे या युवतींची भाषणे झाली. आमदार उल्हासदादा पाटील यांनी यावेळी भाषणाला आरंभ केला आणि आंदोलक संतापले. आंदोलकांनी आमदार पाटील यांच्या भाषणात व्यत्यय आणला. दादा प्रथम आमदारकीचा राजीनामा द्या आणि मगच बोला असा संताप व्यक्त केला. आंदोलक ऐकण्याच्या भूमिकेत नव्हते, त्यामुळे काही काळ तणाव निर्माण झाला. यावेळी आमदार पाटील यांनी राजीनामा माझ्या गाडीत तयार आहे, हिवाळी अधिवेशनात चित्र स्पष्ट करतो असं सांगत आटपत घेतलं. यावेळी विजय सुतार यांनी आंदोलकांच्यावर गुन्हे दाखल झाले तर विनामूल्य कामकाज पाहण्याची घोषणा केली. मानकर न्यूज साठी कुरुंदवाडहून मोहन जमादार सह संदीप अडसूळ. नमस्कार, मी प्रतीक्षा अन्नसजवाड, मी मराठ्यांची मुलगी. आज आमच्याकडे काय आहे हो? काही नाही, शेत जमीन नाही ना घर, स्वतःचा हक्काचं घर नाही. अशा या परिस्थितीत आम्ही आज सगळ्यांची झगडतोय. मी कम्प्युटर सायन्सची विद्यार्थिनी, नॉन प्रिंटेबल कॉलेजमध्ये आता ॲडमिशन घेतलं आहे. तिथे कास्टवाल्यांना 105 रुपये फी आणि आम्हाला मात्र 13,500 रुपये भरावे लागतात. हा अन्याय आहे आमच्यावर आणि हा अन्याय थांबवण्यासाठी आज आम्ही जिजाऊंच्या लेकी पेटून उठलोत. आम्ही शांततेने मोर्चे केले, 2 वर्ष आम्ही झगडत होतो, 2 वर्ष आम्ही लढत होतो, पण आम्ही शांत आहोत म्हणून तुम्ही शांतच बसताय, आम्हाला आरक्षणच देत नाही. किती दिवसाचा ढकलपणा करणार आहात? अहो किती दिवस झाला आम्ही ह्या शांततेच्या मोर्चामध्ये सहभागी होऊन तुम्हाला सांगतोय, पण तुम्ही ऐकायलाच तयार नाही. म्हणूनच आज आम्ही पेटून उठलोय. आज आम्ही क्रांती मोर्चात आज घोषणा देणार, आज आम्ही नारेबाजी करणार, आम्ही जिजाऊच्या लेके आहोत हे सिद्ध करणार. नमस्कार, आपल्या कुरुंदवाड परिषदेमध्ये संपूर्ण 27 गावामध्ये सकल मराठा समाज यांच्यातर्फे जे आरक्षण मिळण्याबाबत जे आंदोलन सुरू आहे त्याच्या बंदला प्रतिसाद म्हणून आपल्या संपूर्ण 27 गावामध्ये कडकडीत बंद पाळण्यात आलेला आहे. आत्तापर्यंत जवळपास सकाळपासून कुरुंदवाडमध्ये 11 वाजेपासून ते 1 वाजेपर्यंत रॅली निघाली होती. त्याच्यामध्ये जवळपास 700-800 महिला आणि जवळपास 3,000 लोकांचा जनसमुदाय होता.
फिरायला जनतेने संपलेली आहे. तसेच सातगावामध्ये आलास गुगना कवठे पुन गणेशवाडी आव्हान आणि गौरवाड येथील युवकांनी साधारणतः 200 ते 1200 मोटरसायकल रॅली काढली होती. ती रॅली तर शांततेने संपलेली आहे. सगळे कार्यकर्ते तर घरी गेलेले आहेत. अशाच प्रकारे सिरदवाड अकिवाट सिरदवाडला आस्थलोक झालेलं नाही. फक्त अकिवाट अब्दुल्ला आणि टाकळी या ठिकाणी एक नाम मात्र 5 ते 10 मिनिटं दिन आस्थलोक केलेलं आहे. आणि अतिशय संयमानं अतिशय शांततेनं सर्व कार्यकर्त्यांनी आंदोलन हे आज चालू आहे. मी सर्वांचं खूप खूप आभार करतो. आणि अशाच पद्धतीनं कोणत्याही हिंसेचा वापर न करता आपलं आंदोलन जे आहे ते करावं असं मी सर्वांना आपल्या चॅनलच्या माध्यमातून विनंती करतो.